नाशिक महानगरपालिकेने विशेषतः विक्रमी कर संकलन राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानात अव्वल कामगिरी केली तसेच कमी केलेला प्रशासकीय के खर्च यामुळे मनपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे प्रत्यक्षात या आर्थिक वर्षात कर वसुलीचे उद्दिष्ट दीडशे कोटी होते नाशिक मनपाच्या इतिहासात प्रथमच सव्वाशे टक्के वसुली झाली आहे मालमत्ता कराच्या रुपाने मनपाच्या तिजोरीत एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी त्र्याहत्तर लाख रुपये इतका महसूल जमा झाला आहे त्यामुळेच नाशिक महापालिकेला अव्वल क्रमांक प्राप्त झाला आहे मुंबई नगर विकास विभागाच्या या कार्यक्रमाला आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांच्यासह मनपा उपायुक्त करुणा ढाळे उपस्थित होत्या जागर जनसांसाठी शुभम बोडके नाशिक